हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इजी स्कॉलरशिप टीचर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती 8वी स्कॉलरशिप तसेच 8वी संस्कृत आणि UPSC MPSC यावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जातात. 8वी स्कॉलरशिपमध्ये गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता या चारही विषयांवर आधारित व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही ते पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि यांसारखे नवीन अपलोड केलेले व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरे का, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो आता आपण बुद्धिमत्ता या विभागातील क्रम मधील चिन्ह हे आपण पाहूया. या आधीचा संख्यांचा क्रम याचे व्हिडिओज अपलोड केले आहेत, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. तर आता आपण क्रम मधील पाहूया संख्यांचा क्रम. तर पहिली तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय. तत्पूर्वी आपण पाहूया संख्यांच्या क्रम मधील उपयुक्त टिपा काय आहेत. म्हणजेच आपण या घटकाचा थोडक्यात आढावा घेऊया. जास्त काही मोठा आढावा नाही घ्यायचा आपल्याला. पहा, तर चिन्ह म्हणजेच क्रमांचे जे प्रश्न असतात त्यामध्ये चिन्हांच्या प्रश्नामध्ये चिन्हांची एक मालिका दिलेली असते. म्हणजेच असं एक गट दिलेला असतो चिन्हांचा, हा एक गट, हा एक गट, हा एक गट. मग आपल्याला या गटामध्ये मिसिंग जे काय आहे ते शोधायचे असतात. तर या चिन्ह मालिकेमध्ये निश्चित क्रम किंवा सूत्र दिलेले असतात. या सूत्राचं निरीक्षण करायचं असतं. अचूक आकलन होणे आवश्यक आहे. यामधून काय त्यांना पाहायचं आहे, अचूक आकलन जे यामधून होणार आहे त्यामधून तुम्ही योग्य उत्तर देत आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रश्न कदाचित असू शकतो. तर आपण याचा वापर करून प्रश्नाच्या जागी किंवा चौकटीत कोणते चिन्ह येईल, कोणता चिन्ह गट येईल हे ओळखू शकतो आणि त्या आधारित अचूक पर्याय निवडू शकतो. ओके, सो आता आपण एक ट्रायल पाहूया. ट्रायल काय आहे, पहिला प्रश्न पाहूया. ट्रायल आहे, सो इथे तुम्हाला काय दिसते, गुणिले, भागिले, अधिक, गुणिले, नंतर भागिले, अधिक, असं काय काय दिसते तुम्हाला. सो आता याच्यानंतर हे कसं आलं आणि याच्यानंतर हे कसं आलं, मग इथे काय येणार हे आपल्याला पाहायचंय. तर त्यासाठी आधी आपण याचा आणि याचा संबंध लावूया. तर पहा, याच्या आणि याच्या संबंधामध्ये गुणिले दिसतंय, गुणिलेनंतर भागिले, भागिलेनंतर अधिक आणि अधिकनंतर पुन्हा गुणिले. परंतु याच्यामध्ये स्टार्टिंग जी आहे ती भागाकाराच्या चिन्हाने सुरुवात केलेली आहे, त्यानंतर अधिक, मग गुणिले आणि गुणिले. तर पहा, या याच्यामध्ये भागाकाराचे चिन्ह कितव्या क्रमांकावर आहे, दुसरं. आपण यांना क्रमांक सुद्धा देऊ शकतो. क्रमांक दिल्याने तुम्हाला हे सोडवायला सोपं जाईल. तर पहा, क्रमांक कसे द्यायचे. तुम्ही गुणिलेचं चिन्ह फर्स्ट आहे त्यामुळे याला फर्स्ट क्रमांक, फर्स्ट नंबर देऊ शकता. भागिले सेकंड, त्यानंतर बेरीज थर्ड आहे आणि हे गुणिलेचे जे आहे ते फोर्थ आहे. आता आपण याला फोर्थ देऊया जरी गुणिले दोन्ही सेम असले तरी सुद्धा. त्यानंतर इथे भागिले त्यांनी फर्स्ट घेतले म्हणजे सेकंड किती आलं, फर्स्ट आलं. त्यानंतर हे थर्ड आहे, थर्ड सेकंड आलं, नंबर थर्डच द्यायचा, हा फक्त ते सेकंड आलं. त्यानंतर गुणिले, आता हा चौथा आहे आणि हा पहिला आहे. कारण त्यांनी जर सेकंड थर्ड घेतलंय तर नक्कीच हा फोर्थ आणि हा फर्स्ट जो आहे, हा जो फर्स्ट आहे तो लास्ट गेलाय. पहा, आता आपण याच्यामध्ये सुद्धा हा संबंध लागतोय का पाहूया. तर आपण पुन्हा नंबर्स देऊया. परीक्षेमध्ये काही नंबर्ससाठी वेळ घालवू नका, हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी नंबर्स देते. पण काही गणित असे जास्त असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स लिहावे लागतात. सो इथे प्लस आहे, प्लसला आपण दिलं होतं चिन्ह म्हणजे नंबर तीन दिला होता. गुणिले हा आहे चारचा, कारण इथे जर तीन चार आहे तर तिथे तीन चार असेल. त्यानंतर हा एकचा आणि हा दोन, म्हणजे इथे सुद्धा पहिलं चिन्ह शेवटी आलंय. पहा, सो इथे सुद्धा काय झालंय, आता हे सुद्धा पहिलं चिन्ह इथे शेवटी येणार. पहा, इथे शेवटी गेलेलं दिसते. ओके, आता इथे काय आहे, आता हा चार राहिला, कारण इथे एक, दोन, तीन, आता इथे काय येणार चार, म्हणजे हा चौथा चार नंबरचा गुणिले राहिलेला आहे. म्हणजे आता इथे जर चार नंबरचा गुणिले आला तर इथे काय येणार, एक दोन आले, म्हणजे इथे सुद्धा एक दोन आणि मग नंतर हे तीन येणार. म्हणजे नक्कीच इथे एक दोन क्रमांकाचे जे काही आहेत ते येणार आहे. आता एकला काय होतं, गुणिले, म्हणजे स्टार्टिंगला गुणिले येणार आहे. आणि दोनला काय होतं, भागिले, म्हणजे दुसरं भागिले. म्हणजे गुणिले आणि भागिले पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे. तुम्हाला कळलं असेल असं मला वाटते. पण याच्यामध्ये नंबर्स आहेत एक सोपं सांगायचं म्हटलं तर पहिलं चिन्ह शेवटी जाते आणि पुढचं आहे असं येते. पहा, पहिलं चिन्ह शेवटी जाते आणि पुढचं जे काय आहे ते आहे असं येते. पहिलं चिन्ह शेवटी गेलं आणि पुढचं आहे असं आलं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. दुसरा पहा काय आहे प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळी चिन्ह आहे जरा. इथे एक रेष आहे, नंतर या रेषला वरती गोल दिलाय, त्यानंतर या इथे एक रेष आहे आणि हा गोल इथली रेष सेम इथे आहे. फक्त इथे ही वाली एक रेष एक्स्ट्रा जॉईन केलेली आहे. सेम इथे सुद्धा हीच आकृती सेम आहे, फक्त इथे हा वाला गोल एक्स्ट्रा जॉईन केलंय. सो आता पहा, जेव्हा त्यांनी एक रेष, एक गोल, पुन्हा एक रेष, पुन्हा एक गोल केला तर आपल्याला नक्कीच रेष जॉईन करावी लागणार. कारण गोल एकदा म्हणतर रेष, परत गोल, परत रेष, असं होतंय. म्हणजे ते गोल आहे तर आपल्याला नक्कीच रेष जॉईन करायचे. जर आपण इथे रेष जॉईन केली तर ही आकृती काही अशा प्रकारची असेल. म्हणजे सपोज वाकडा एन तयार झालेला आहे,
तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला सेम आकृती दिसते म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक दोन मध्ये सुद्धा दिसते परंतु इथे त्यांनी रिटर्न गोल दिले तर ही जी असेल त्या कृती याच्या पुढे असेल इथे नसणार आहे. ओके या प्रश्नाची झाली क्लिअर पर्याय क्रमांक एकची आकृती. सो तुम्हाला हा सुद्धा प्रश्न समजला असेल. प्रश्न तिसरा पहा काय आहे. यू मध्ये त्यांनी काहीतरी क्वेश्चन मार्क दिला त्याच्यानंतर परत यू शक्यतो तो यू नाहीये म्हणजे असं एक आकार आहे आपण त्याला यू मानूया. ओके सो त्याच्यानंतर इथे सी दिलाय इथे परत यू दिलाय आणि परत सी दिलाय एन 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 आता उलटा सी यू परत उलटा सी असं काहीतरी दिलंय त्यांनी. सो आता आपण पाहूया की याच्यामध्ये नक्की संबंध काय आहे. तर आता यांनी इथे यू दिलाय आणि इथे मधला हे शोधायचं आपल्याला मध्ये जे येईल चिन्ह ते आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये एक यू आहे या दोघांच्या हे तिघं सेम आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा एक मध्ये यू आहे म्हणजे नक्कीच जिथे आजूबाजूला जी आकृती आहे या दोघांच्या बाजूला जी काही आकृती आहे याच्यापेक्षा वेगळी आकृती या दोघांच्या मध्ये येते म्हणजे इथे सगळीकडे यू आणि यू या दोघांकडे यू यू कॉमन आहे म्हणजे या दोघांचा संबंध लागते. पहा इथे यू आहे इथे यू आहे तर इथे एन आहे तर आपण सपोज असं म्हणू शकतो की इथे सुद्धा एन येईल. परंतु असा काही संबंध लागत नाहीये कारण एकतर एन सुद्धा येऊ शकते हे सुद्धा येऊ शकते हे किंवा हे सुद्धा येऊ शकतं. पण इथे दोघांमध्ये ह्या वेगवेगळ्या आहे. पहा इथे मध्ये यू आहे आणि हे दोन वेगवेगळे आहेत परंतु याच्यामध्ये तिघांमध्ये सेम आहे आणि इथे सुद्धा तिघांमध्ये सेम आहे. ओके सो म्हणजे इथे यू सुद्धा येऊ शकतो आणि एन सुद्धा येऊ शकतो. तर दोन पर्याय निवडा असा प्रश्न आहे. इथे मी सूचना लिहायची राहिली आहे की दोन पर्याय निवडा इथे दोन पर्याय निवडायचे तुम्हाला. ओके दोन पर्यायाचा प्रश्नामध्ये सूचना दिलेली असते ते माझ्याकडून राहिले सूचना लिहायचं. तर इथे दोन पर्याय निवडायची सूचना आहे त्यामुळे आपल्याला दोन पर्याय एक आणि दोन ते कसा निवडला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. हे पहा इथे यू आहे इथे सुद्धा यू आहे. त्यानंतर इथे दुसरी आकृती आणि चौथी आकृती पहा याच्यामध्ये सुद्धा यू आणि यू आहे म्हणजे या आकृतींमध्ये मधलं जो काही पद आहे तो वेगळा आहे दोघांपेक्षा. ओके आणि या आणि ही आणि ही आकृती थोडी सेम सेम आहे ही आणि ही आकृती थोडी सेम सेम आहे. तर या आकृतीमध्ये या आकृतीप्रमाणे मध्ये सुद्धा दोघांसारखाच पद येईल म्हणून इथे एक यू येणार म्हणून पर्याय क्रमांक दोन इथे येणार. तर आता इथे एन कसा येणार पहा याच्यामध्ये मध्ये एन आहे तर याच्यामध्ये सुद्धा एन येणार कारण इथे यू आहे तर इथे सुद्धा यू घेतलंय म्हणजे इथे एन आहे तर इथे सुद्धा एन येणार. अशा प्रकारे हे दोघांचा संबंध लागू शकतो. ओके आता आपण चौथा पाहूया. ही खूप मोठी चिन्ह मालिका दिली आहे तर या चिन्ह मालिकेमध्ये कसं सोडवायचं तर हे सोडवताना तुम्ही आधी हे सगळे चिन्ह किती आहे ते मोजून घेऊया. आपण आधी मोजून घेऊया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आहेत म्हणजे एकतर चारचे गट पाडलेत किंवा पाचचे गट पाडलेत. पाहूया कितीचे गट पाडलेत. उत्तरामध्ये तुम्हाला पाचचे गट दिसतात. एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच असे पाच पाचचे गट दिसतात म्हणजे नक्कीच वरती पाचचे गट पाडलेत. आपण आता वरती पाचचे गट पाडून घेऊया. हे पहिले पाच हे दुसरे पाच हे तिसरे पाच त्यानंतर हे चौथे पाच. आता आपल्याला ह्याच्यामधलं आहे ते शोधायचं आहे. जर अशा प्रकारचे पाच पाचचे गट पाडलेले आहेत तर याच्यामध्ये पहा स्टार्टिंगला स्टार स्टार नंतर सर्कल सर्कल नंतर एक ट्रायंगल आहे जिथे परत स्टार स्टार आहे ते सर्कलमध्ये ट्रायंगल आणि पुन्हा एक सर्कल तिकडे शिफ्ट झालेला आहे. तर आता आपण याला क्रमांक देऊया. एक दोन तीन चार इथे पाच. आता एक आणि दोन क्रमांकाच्या आहे ते इथे सेम राहिले तिथे एक आणि दोन सेम राहिले तीन सुद्धा सेम राहिलंय फक्त चार आणि पाच यामध्ये एक्सचेंज झालेला आहे. चार आणि पाच यांचं जागा जी आहे ती एक्सचेंज झाली आहे चार आणि पाचची. तर याच्यामध्ये जर चार आणि पाचची झाली आहे शेवटच्या दोन ह्याची तर इथे सुद्धा शक्यता आहे की शेवटून दुसऱ्याची किंवा शेवटच्या दोन्हीची जागा एक्सचेंज होईल अशी शक्यता असते. तर पाहूया आपण याचा सुद्धा क्रमांक देऊया. इथे एक दोन पुन्हा आहेत असे आहेत. त्यानंतर इथला जो क्रमांक आहे तो याचा पाचचा क्रमांक आहे. त्यानंतर इथे चार आणि इथे तीन म्हणजे काय होते शेवटून त्या संख्या एक एक इथली एक इकडे जाते आकृती इकडची एक आकृती अशी शेवटी किंवा मध्ये जाते. तर पुन्हा इथे एक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ट्रायंगल दिसतोय म्हणजे ह्याचा क्रमांक पाच आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्टार दिसतोय म्हणजे ह्याचा क्रमांक पुन्हा दोन आहे आणि याचा चार आणि तीन आहे. तर आता आपण यांचे क्रमांक खाली नोंद घेऊया. पहिल्यामध्ये कसे क्रमांक आहेत एक दोन तीन चार पाच. ओके त्यानंतर दुसऱ्यामध्ये आहेत एक दोन तीन पाच चार. तिसऱ्यामध्ये एक दोन पाच चार तीन. चौथ्यामध्ये एक पाच दोन चार तीन. ओके म्हणजे या पद्धतीने जर आपण अनुक्रमांक दिले तर पहा इथे एक दोन तीन चार पाच ते सेम आहे यामध्ये शेवटचे दोन चेंज झालेत. त्यानंतर याच्यामध्ये हा जो तिसरा आहे तो इकडे गेलाय
इथे जो काही 3 नंबरचा होता तो इकडे गेलाय. त्यानंतर याच्यामध्ये 1 नंबरचा आहे इथेच आहे, म्हणजे शेवटपर्यंत 1 नंबर हा आहे इथेच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, नक्कीच 1 नंबरचा हलणार आहे, कारण शेवटून सगळे हलत आले, त्याच्यामध्ये सगळ्यांची जागा शिफ्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये 1 नंबरची जी काही चिन्ह आहे तो हलणार आहे. ओके, सो आता याच्यामध्ये 5 नंबरचा इथे आलाय. 5 नंबरचा हळूहळू एक एक नंबर पुढे सरकते. आधी शेवटी होता, त्यानंतर सेकंड लास्ट आला, त्यानंतर थर्ड लास्ट आला, फोर्थ लास्ट, म्हणजे नक्कीच पहिला असणार आहे आपला 5 नंबरचा. कारण बघा इथे हळूहळू तुम्हाला एक्सचेंज होताना दिसते, आणि जे इथे काय येणार, पहिला येणार 5 नंबरचा. आता 5च्या सोबत कोण कोण येते पहा. 5 नंतर इथे 4 आला, 4 नंतर 3 आला, 3 नंतर आता इथे 2 आला, नाही 2 नाही आला, तर आधी इथे 5, 4, 3 आता ह्यांचा सिक्वेन्स लागलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 5, 2, 4, 3 झाले, म्हणजे आता इथे 2 जागा चेंज केली. तर याच्यामध्ये पहा कसा सिक्वेन्स आहे, इथे 4, इथे 4, इथे 4, इथे 4, आता इथे 3, 3 आहे. त्यानंतर इथे तुम्हाला या सर्कलला, आपण या सर्कलला सेम नंबर दिला तर आपल्याला सोपं जाईल असं मला वाटतंय, पण आता आपण चेंज नको करायला, कारण वेगळे नंबर दिले तरी सुद्धा सेम झाले, फक्त हे सेम सेम आहे, सो इथे जरा असं कन्फ्युजन होईल म्हणून. परंतु आता आपण इथे बघतोय की हा जो स्टार आहे, या स्टारने या दोघांमध्ये एक्सचेंज केली आहे प्लेस. ओके, या स्टारने या दोघांमध्ये प्लेस एक्सचेंज केली आहे, म्हणजे हा जो 5 क्रमांकाचा आहे तो 2 क्रमांकावर आला आणि 2 क्रमांकाचा 5 क्रमांकावर गेला. म्हणजेच आता या दोघांमध्ये प्लेस एक्सचेंज होईल, कारण या दोघांची या दोघांनी आधी केली, त्यानंतर या दोघांनी केली, त्यानंतर या दोघांनी केली, आता हे दोघं प्लेस एक्सचेंज होतील, म्हणजे 5 1 वर येईल आणि 1 5 वर जाईल. ओके, 1 5 वर गेला म्हणजे इथे स्टार आलं. त्यानंतर आता सगळ्यांनी जागा एक्सचेंज केली, आता 5 1 आलंय. ओके, म्हणजे यानंतर काय येणार, जेव्हा 2 कोणतरी जागा एक्सचेंज करते तेव्हा बाकीचे सगळे सेम राहत आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये ह्या दोघांनी जागा एक्सचेंज केली की बाकीचे सगळे सेम राहणार आहेत, म्हणजे बाकीचे 2, 4, 3 याच्यामध्ये सुद्धा पहा, याच्यामध्ये 1 आणि याच्यामध्ये करताना काय केले, 1 आणि 5 नी जागा एक्सचेंज केले, बाकी सगळे सेम आहेत. याच्यामध्ये सुद्धा जागा एक्सचेंज करताना 4 आणि 5 नी केले, बाकी सगळे सेम आहेत. अशा प्रकारे त्यांनी जागा एक्सचेंज केल्यानंतर बाकी सगळे सेम आहेत, म्हणजे 5, 1, 2, 4, 3 यांचीच फक्त जागा एक्सचेंज हेच येणार आहे. फक्त 5 आणि 1 आपली जागा एक्सचेंज करणार आहेत, म्हणजे फक्त स्टार आणि ट्रायंगल इकडे तिकडे होणार आहेत, बाकी सगळं सेम राहणार आहे. अशा प्रकारची आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे अशा प्रकारची आकृती. 5, 1, 2, 4, 3 हे 3 मध्ये दाखवलेलं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तुम्हाला जर समजलं नसेल ही ट्रिक, जर तुम्हाला समजली असेल, कारण ही खूप थोडीशी अवघड आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पाहू शकता. हे सगळं तुम्ही असे लिहू शकता परीक्षेमध्ये सुद्धा, कारण या नंबरच्या आधारे तुम्ही याचा व्यवस्थित सिक्वेन्स लावू शकता, किंवा तुम्ही ह्या दोघांना सेम नंबर सुद्धा देऊ शकता, ह्याला 1, 1 किंवा ह्याला 3, याला 2, 2, कारण हे दोन्ही सेम आहेत म्हणून ह्याला सेम नंबर सुद्धा देऊ शकता. सो मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल. आता मी तुम्हाला काही होमवर्कसाठी नेहमीप्रमाणे प्रश्न देते, पहा 2 प्रश्न. तर हे काही सरावासाठी प्रश्न आहेत, हे तुम्ही सोडवू शकता. हे 2 प्रश्न आहेत, याची उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, किंवा याची उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतीलच. तुम्हाला जर उत्तर आलं तर कमेंट करून सांगा, नाहीतर मी तुम्हाला याची उत्तर सेकंड पार्टमध्ये देणारच आहे. सो सेकंड पार्ट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सेकंड पार्टचं नोटिफिकेशन मिळेल. अतिशय सोपे आहेत हे 2 प्रश्न. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा असे काही सराव प्रश्न पोहोचतील आणि त्यांचासुद्धा सराव व्यवस्थित होईल. सो अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला आणखीन पाहायचे असतील तर माझे व्हिडिओज पहा, चॅनलला भेट द्या आणि यांसारखे अनेक व्हिडिओज पहा. क्रममधील संख्यांचा भाग जो आहे तो मी अपलोड केलेला आहे, त्याचे व्हिडिओज 2 अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते आधीचे पार्ट्स पाहू शकता. हा पार्ट 3 आहे, यानंतरचा पार्ट 4 जो असेल तो यावर आधारित प्रश्नांचा असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट टू युअर फ्रेंड्स. Thank you.